अमोल कोल्हे भाजपात प्रवेश करणार. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय ते भाजपात प्रवेश करतील असंही बोललं जातंय, यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चाललेला आहे. संसदेतील माझ्या भाषणानंतर पण अजूनही हा प्रश्न लोकांना पडत आहेत. जर तसं असेल तर लोकांनी माझ्या संसदेतील पूर्ण भाषण ऐकावं. माझ्या संसदेच्या भाषणात कभी खुशी कभी गम आहे का हे तुम्हाला कळेल, असं अमोल कोल्हे म्हणाले. शिवाय जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरही ते बोलत होते. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून याविषयी मला काहीच माहिती नाही, मी त्या दिवशी संसदेत होतो त्यामुळे मी याविषयी काही बोलू शकत नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.